दलित पॅंथरचे संस्थापक सदस्य एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त बॉबी बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. दलित पॅंथरचे संस्थापक सदस्य एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त बॉबी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं न्यू बुधवारपेठ इथल्या साबळे प्रसूतीगृह इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपचे युवा नेते डॉ किरण देशमुख, संजय कोळी, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते केडी कांबळे, सुबोध वाघमोडे, ॲडव्होकेट संजीव सदाफुले, गिरधर भुतडा, श्याम बियाणी, डॉ एडी हरकुट, डॉ एम ए बलदवा, संस्थेचे संस्थापक अजित गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करून एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त करत एस आर गायकवाड यांच्या सामाजिक कार्याला उजाळा दिला. गायकवाड दादा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी अजितभाऊ गायकवाड मित्र परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याला अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी मिळत आहे. खरं तर रक्तदान हा एक पुण्याचं काम या भागातले सर्व नागरिकांनी आणि दादांवर प्रेम करणारे सर्व त्यांचे अनुयायांनी अतिशय पुढाकार घेऊन चांगल्या पद्धतीचं कार्यक्रम या ठिकाणी घेत आहेत आणि जे दादांचं सामाजिक कार्याचं वसावतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने अजित भाऊ असतील, वंदनाताई असतील त्यांच्यामार्फत या भागातल्या सर्व नागरिकांपर्यंत सामाजिक कार्य पोहोचवण्याचं काम त्यांच्या वतीने होत आहे. मी असेच दादांचं जे स्मरणार्थ त्यांचं जे कार्य चालू आहे ते असंच चालू राहावं एवढंच मी त्यांना अपेक्षा. यशवंतदादा गायकवाड यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो आणि त्यांच्या केलेल्या कार्याचं खऱ्या अर्थानं कौतुक. त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आदिती भाऊ गायकवाड या ठिकाणी खऱ्या अर्थानं कार्यात आणत आहेत. त्याच निमित्तानं आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे ते खरोखरच या ठिकाणी एक पुण्याचं काम आहे. या ठिकाणी माणसाला एक या ठिकाणी उपयोगी असणारे हे काम आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे खूप मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. अशाच पद्धतीनं यशवंतजी गायकवाड यांचं काम जे काम राहिलं ते काम पुढे जाऊन या ठिकाणी अधिदान करावं असे या ठिकाणी एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आदेश देतो. कालकथित दिवंगत आमचे सहकारी मित्र एस आर जी गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं या ठिकाणी हा रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला चळवळीमधील सर्वच कार्यकर्त्यांनी येऊन या कार्यक्रमाला योगदान दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो व कालकथित दिवंगत एस आर जी गायकवाड यांना या रक्तदान कार्यक्रमाच्या निमित्तानं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. दरम्यान उपस्थित मान्यवरांचे आभार मानत अजित गायकवाड यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थापक सदस्य माझे वडील आदरणीय एस आर जी गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. ह्या रक्तदान शिबिराला उद्घाटन किरणजी देशमुख, त्याप्रमाणे माझे आंबेडकर सदस्य ज्येष्ठ नेते केडी कांबळे, सुबोधजी वाघमोडे, अरुण भालेराव, माझे मोठे बंधू राजेश उभाने, त्यानंतर संजीवजी सदाफुले, त्यानंतर माजी सभागृहनेते संजयजी कोळी, अनंत जाधव, दशरथजी कसबे, जगदीश पाटील व पापा शेठजी, सोहनभाऊ लोंढे, अनंत राजाभाऊ काकडे, धम्माचंदन शिवे, पालवल संदे, त्यानंतर मधुकर दोड्यानूर आणि मखदूम खाने, लांबथुरे साहेब व आदी भरपूर मान्यवर उपस्थित राहून आज माझ्या वडिलांनाही त्यांनी रक्तदानाच्या माध्यमातून जी श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. माझ्या वडिलांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्वात दलित पॅंथर ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस दलित पॅंथर ही संस्था संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात अशी होती की जिथं दलितावर अन्याय, गोरगरिबावर अन्याय होता तिथं तुटून पडणारी होती आणि त्या काळात माझे वडील चालत सायकलीवर आणि संपूर्ण आयुष्य दलित चळवळीत घालून समाजाला न्याय देण्यासाठी माझ्या वडिलांनी संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीत घातलं आणि अशाच माझ्या वडिलांना तुम्ही सर्वजण श्रद्धांजलीवर आलात आणि रक्तदानाला जी सर्व रक्त डोनेट करणार त्या सर्वांचं देखील मी आभार मानतो.
या रक्तदान शिबिरास जवळपास 100 रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी अरुण भालेराव, अनंत जाधव, जगदीश पाटील, सोहन लोंढे, धम्मा चंदन शिवे, बाळासाहेब शिंदे, मधुकर दोड्यानूर, अश्विन गायकवाड, महेश गजधाने, सुधीर बिडवाग आदींची उपस्थिती होती. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सोलापूर रक्तपेढी आणि बॉबी बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं सहकार्य लाभलं.